उंबरल्यामध्ये जे आत्ता सापडलेलं आहे कातळशिल्प दापोली तालुक्यातील उंबरले या गावी, तर त्याला आपण गाढव खडक म्हणून पूर्वीचं नाव आहे. पूर्वज जे आमचे पूर्वज आहेत ते सांगतात की गाढव खडक आहे. पूर्वी आम्ही लहानपणापासून इथे बघत होतो, आहेत प्राणी आहेत इथे, अजून एक मानवाकृती आहे. पण इथे विशेष असं आहे इथलंच की वैशिष्ट्यपूर्ण की पूर्ण कोकणपट्ट्यातली जी कातळशिल्पं आहेत त्याच्यात पहिल्यांदाच एक एलियन शेप असं आकृती असल्यासारखं एक मानवाकृती आहे. तर तो खरंच संशोधनाचा विषय आहे. काही संशोधक इथे आले होते तर त्यांचं असं म्हणणं आहे की ही कमीत कमी 10,000 वर्षापूर्वीचे हे शिल्प असू शकतं. त्याचा शेप जर तुम्ही बघितला तर डोकं त्याचं असं त्रिकोणी आहे, त्याच्यावर एक असं बॉक्स टाईप आहे आणि त्याच्यावर एक अँटिनासारखं चित्र आहे. ते तर एलियन असू शकतो का असाही विषय त्यांचा आहे. तर त्याचं संशोधन झालं पाहिजे, ते नक्कीच झालं पाहिजे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.